नमस्कार, मी विनायक माळी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा बार्शी शाखेचा कार्यकर्ता। माणसाचे मन हे भावनिकतेने विचार करते, याच भावनिकतेतून कोरोना देवीची स्थापना झालेली आहे। हीच भावनिकता आपल्याला अंधश्रद्धांच्या आहारी घेऊन जाते आणि यातच आपलं शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण होतं। कोविड-19 म्हणजेच कोरोना हा विषाणू आहे असे जागतिक संघटनेने आपल्याला सांगितलेलं आहे। त्यावर मात करण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे शारीरिक अंतर, सॅनिटायझर म्हणजे वारंवार हात धुणे आणि मास्क, याशिवाय आपल्याला पर्याय नाही किंवा या तीन गोष्टींशी आपल्याला दुस्ती करावीच लागणार आहे। आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून आपणास आवाहन करतो की अशा अंधश्रद्धांच्या आहारी न जाता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा। यावर एकमेव उपाय म्हणजे लस आहे। पूर्वी देवीचा रोग होता, 1967 साली 1.5 कोटी रुग्ण जगामध्ये होते, त्यातील 20 लक्ष म्हणजे 20 लाख रोगी देवीच्या रोगाने मरण पावलेले होते। परंतु विज्ञानाने त्याच्यावर लस शोधली आणि 1979 साली जागतिक आरोग्य संघटनेने देवी या रोगाचे निर्मूलन झाले असे घोषित केले। हा तर खरं मानवतेचा विजयच होता। आताही आपल्याला लस हेच आपल्याला महत्वाचा उपाय असणार आहे। भारतीय राज्यघटना आपणास श्रद्धा व उपासनाचे स्वातंत्र्य देते, पण याच्या नावाखाली अंधश्रद्धा ही वाढली नाही पाहिजे। अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे। मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालू न देता याचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे व या लोकांचं मार्गदर्शन झालं पाहिजे।